नाशिक शिक्षक पदवीधर निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार आघाडीवर आहेत. नाशिकमध्ये पहिल्या फेरीच्या सुरुवातीला संदीप गुळवे हे आघाडीवर आहेत. नाशिकमध्ये पहिल्या फेरीच्या पहिल्या टप्प्यामध्ये महाविकास आघाडीकडे सध्या कल दिसून येत आहे. तर नाशिकमध्ये शिवसेना शिंदे गटाचे किशोर दराडे, अपक्ष विवेक कोल्हे, शिवसेना ठाकरे गटाचे संदीप गुळवे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे महेंद्र भावसार हे रिंगणात आहेत. आणि त्यामध्ये संदीप गुळवे हे ठाकरे गटाचे उमेदवार इथे आघाडीवर आहेत.